महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यान प्रवासाच्या रौप्य महोत्सवानिमित्त साहित्यिकांच्या जीवन प्रवासावरील विशेष व्याख्यानमाला कथा त्यांच्या सर्जनाची दिनांक 15 ते 21 जुलै 2020 दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या युट्यूब फेसबुक आणि वेबसाईट वरून थेट प्रक्षेपण. प्रायोजक वैद्य खासगीवाले, जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे. हातावर पोट असणारे गेली 4 महिने आर्थिक उत्पन्न शून्य असल्याने मरण यातना सहन करत आहेत. गेल्या महिनाभरापासून थोडाफार दिलासा शासनाने दिला होता, तोही या लॉकडाऊनमुळे शून्य होणार आहे. त्यामुळे गरीब घटकांच्या घरामध्ये महिनाभराचे आर्थिक नियोजन शासनाने करावे, मगच लॉकडाऊन करावे अशी मागणी आरपीआयचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. पुणे शहरामध्ये काल माननीय पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये परत एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा 13 जुलैपासून 23 जुलैपर्यंत करण्याचा निर्णय जाहीर झाला. वास्तविक पाहता पुणे शहरामध्ये 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला, 30 मार्चला पहिला रुग्णाचा मृत्यू झाला आणि 25 मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन पुणे शहरामध्ये आजपर्यंत चालू आहे, जो 31 जुलैपर्यंत चालू राहणार आहे असं राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. आज गेल्या 4 महिन्यापासून पुणे शहरामधला जो गरीब कष्टकरी वर्ग आहे, ज्याचं हातावर पोट आहे असा वर्ग आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहणारा 42% लोकसंख्येचा वर्ग आहे, जो शहरामध्ये सेवा पुरवणारा वर्ग आहे, जो शहरामध्ये अंग मेहनती कष्टकरी व्यावसायिकांकडे बांधकाम व्यवसायाकडे काम करणारा वर्ग आहे, या सर्व नागरिकांवरती 4 महिन्यामध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे. हा वर्ग आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला आहे. पथारी व्यावसायिक असेल किंवा छोटे छोटे व्यावसायिक असतील, हे देखील हवालदिल झालेले आहे. कोरोनाच्या भीतीपेक्षा कोरोनाच्या नंतर लॉकडाऊनमुळं जी काय अवस्था प्रत्येक नागरिकांची झालेली आहे, उपासमारीची वेळ प्रत्येकावर आलेली आहे आणि तो आत्महत्येस प्रवृत्त झालेला आहे, त्याकरिता लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही आहे हे जगात सर्वांनी मान्य केलेलं आहे. आज गेल्या महिन्याभरापासून छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही व्यवसाय चालू करण्यात आलेले होते, जे काही ऑफिसेस चालू करण्यात आली होती, त्यामुळं थोड्याफार प्रमाणात का होईना ह्या सर्व वर्गाला थोडासा न्याय मिळाल्यासारखा वाटत होता. त्यांच्या घरामध्ये खाण्याचे पदार्थ यायला आणि उत्पन्नाचं साधन यायला सुरुवात झाली होती. आज आपण पाहतोय या 4 महिन्यामध्ये हा सगळा पुणे शहरामध्ये राहणारा शहरी गरीब वर्ग जो आहे तो आर्थिकदृष्ट्या पूर्ण पछाडलेला आहे. त्याच्या घरामध्ये उत्पन्न शून्य आहे. त्याच्यावरती कर्जाचं जे ओझं आहे ते वाढत चाललेलं आहे. बँकेचा हप्ता भरण्याकरता तगादा चालू आहे. मुलांच्या फी भरण्याकरता शाळेचा तगादा चालू आहे. विजेचं बिल भरमसाठ येतं आहे त्याचा तगादा चालू आहे. सर्व प्रकारचे टॅक्स शासनाचे आहे त्याचा तगादा चालू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा वर्ग जगणार कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्यांच्या समोर आव असून उभा आहे. माझी सर्व प्रशासनाला, शासनाला, पालकमंत्र्यांना, सर्वांना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या लॉकडाऊनचा पुनर्विचार करा. आज ह्या सगळ्या वर्गांकडं आपण काय नियोजन नेमकं केलेलं आहे, पुढील 10 दिवसामध्ये नाही तर पुढच्या महिन्याभरामध्ये त्यांच्या घरामध्ये उत्पन्न कसं येईल ह्याचा विचार शासनाने आधी प्रथम करायला हवा. आणि आरोग्यावरती जी काही आता सध्या सेवा सुविधा दिल्या जात आहेत त्या तुटपुंज्या आहेत. आज कोरोना आजारावरचा रुग्ण जर सापडला तर त्याला बेवारशासारखं तडफड जीवन जगावं लागत आहे. त्यामुळं त्याच्यावर लक्ष जास्त केंद्रित करावं. लॉकडाऊन करून कोरोना थांबणार नाही हे सगळीकडं मान्य झालेलं आहे. 10 दिवसाचा लॉकडाऊन केला म्हणजे कोरोनाचे रुग्ण कमी होतील हा भ्रम आहे, हे या प्रसंगी आम्ही सांगू इच्छितो. आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन करू इच्छितो, आपण हा लॉकडाऊनचा निर्णय हा त्याचा फेरविचार करावा आणि प्रशासनाला, प्रत्येकाला त्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे, त्यांचा जगण्याचा जो अधिकार आहे तो बहाल करावा अशी विनंती आम्ही या प्रसंगी करत आहोत.